पांचवी विषय मराठी बालभारती धडा 11वा कठिन समय येता व्हिडिओ निर्मिती सौ शारदा चंद्रकांत चौधरी। प्रश्न पहिला, का ते सांगा। पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले, कारण मुक्या जनावरांना आपल्या वेदना सांगता येत नाहीत व त्यांच्यावर मजुरांचे पोट अवलंबून असते। दुसरा प्रश्न, गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता, कारण अपघातानंतर त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता, तो तिला शोधत होता। तिसरा प्रश्न, मोटारसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला, कारण त्यांना खड्ड्यात पडलेल्या मुळ्या उचलण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत हवी होती। चौथा प्रश्न, गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती, कारण अपघातानंतर आई खड्ड्यात निपचिप पडली होती। प्रश्न दुसरा, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल? उत्तर, उसाच्या गाडीला अपघात होऊन गाडी एका बाजूला कलली, त्यामुळे गाडीवानाची बायको खड्ड्यात पडली, उसाच्या मोळ्या तिच्या अंगावर पडल्या। त्या दोन तरुणांनी गाडीवानाला गाडीभोवती फिरताना पाहिले, त्याची बायको कुठे दिसत नव्हती, तेव्हा गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी ओळखले। शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले? उत्तर, एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना अपघाताविषयी कळवले, त्याने हात जोडून गुरुजींकडे विद्यार्थ्याची मदत मागितली। एकेका मुलाने एक एक मोळी जरी उचलली तरी बाईचा जीव वाचेल ही त्याची विनवणी गुरुजींना कळली, त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले। गाडीवानाला हुंके का आवरत नव्हते? उत्तर, अपघातामध्ये त्या दोन तरुणांनी व विद्यार्थ्यांनी बाईचा जीव वाचवला, सर्वांनी गाडीवानाला मदत केली, परंतु कर्ज व उसनवारीने खचलेल्या गाडीवानाला भविष्याची काळजी वाटत होती, पण जेव्हा कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला दवाखान्याच्या खर्चाची व त्याच्या कामाची हमी दिली तेव्हा गाडीवानाच्या डोळ्यात अश्रू आले। अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने भारावल्यामुळे गाडीवानाला हुंके आवरत नव्हते। प्रसंगावधान राखणे वाक्य संकटकाळी प्रसंगावधान राखणे अतिशय महत्त्वाचे ठरते। काळजात दस्स होणे वाक्य अंगणात खेळणारा बाळ दिसेना तेव्हा आईच्या काळजात दस्स झाले। भेदरलेल्या नजरेने पाहणे वाक्य वाड्याला लागलेल्या आगीकडे लोक भेदरलेल्या नजरेने पाहत होते। हायसे वाटणे वाक्य परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेले पाहून रजनीला हायसे वाटले। डोळे पाणावणे वाक्य खूप दिवसांनी घरी आलेल्या परतलेल्या राजूला पाहून आईचे डोळे पाणावले। प्रसंगाचे गांभीर्य जाणणे वाक्य प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारने पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली। मार्गी लावणे वाक्य शिवराम पंतांनी पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांना मार्गी लावले। निपचित पडणे वाक्य आजारी असलेले वासरू निपचित पडून होते। ठाव ठिकाणा नसणे वाक्य काल दिवसभर पाऊस कोसळला पण आज त्याचा कुठेही ठाव ठिकाणा नव्हता। पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा। कच्चे पक्के वरून खालून उतार
चढण, सरळ, वाकडे, आडवी, उभी, उतरले, चढले, खाली, वर, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, लवकर, उशिरा, रात्र, दिवस, मागे, पुढे, बाहेर, आत। पाठातील जोड शब्द शोधून लिया। कच्चे, पक्के, रात्र, दिवस, कसा, बसा, ठाव, ठिकाणा, भरा, भरा, हात, पाय, हाल, चाल, माय, लेकी, हळू, हळू। पुढील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिया। बाईक, मोटारसायकल, प्लीज, कृपया, शॉक बसणे, धक्का बसणे, फ्रॅक्चर, हार्ड मोडणे, अस्थिभंग, ॲम्ब्युलन्स, रुग्णवाहिका। धन्यवाद।